नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी पेपर घेण्यासाठी जंगी तयारी सुरू करण्यात आलेली आहे अठ्ठावीस तारखेला तुमचा पेपर होणार आहे आतापर्यंत देखील तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात हे तुम्हाला कळले नसेल तर कृपा करून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याद्वारे तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओद्वारे जी वेबसाईट आम्ही तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा तेथे अंतर्गत जो युजर आय डी आणि पासवर्ड टाकलेला होता तो जर तुम्हाला लक्षात असेल तर तेथे एंटर करा लक्षात नसेल तर नवीन युजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी जे तुम्ही विसरले आहात तिथे लिंक दिलेले आहे त्या लिंकद्वारे तुम्हाला तुमचे जुने युजर आय डी आणि पासवर्ड मिळून जातील त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल आणि त्या फॉर्ममध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी परीक्षा देण्यासाठी पात्र आहात ते तुम्हाला कळेल त्याद्वारे तुम्ही तेथे एक पोस्ट सिलेक्ट करून ज्या पोस्टचा चांगला अभ्यास केलेला आहे त्या पोस्टची परीक्षा द्या आणि आपल्या या पदभरतीचा लाभ घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी मित्रांनो अठ्ठावीस तारखेला दोन शिपमध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या पदभरत्या होणार आहे हे बघा त्याकरिता पर्यवेक्षकाची नेमणूक करण्याबाबत हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे बघा उपरोक्त संदर्भीय विषय न्यावे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एकवीस रोजी गट सवर्गातील लेखी परीक्षा महाराष्ट्रातील तेहतीस जिल्ह्यामध्ये दोन शिपमध्ये घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांचा साठा जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या सुरक्षा खोलीमध्ये करण्यात येणार आहे जिंजर वेब्स या कंपनीचे प्रतिनिधी बघा जिंजर वेब्स ही कंपनी प्रामुख्याने तुमची परीक्षा घेणार आहे जिंजर वेब्स या कंपनीचे प्रतिनिधी सीलबंद केलेल्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांचे वितरण सुरक्षा खोलीपासून ते परीक्षा केंद्रापर्यंत करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपल्या आखत्याखेरीत येणारे गट अ व गट वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांची नावे खालील विवरणपत्रामध्ये भरून आपले कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी यांना दिनांक बारा दोन दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता या कार्यालयामध्ये सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपीसह उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे तर बघा सर्व जे स्टाफ आहे ऑफिशियल त्यांना कळवण्यात येत आहे की अठ्ठावीस तारखेला ही परीक्षा आहे आणि बघा यावरून असे इथे दिसून येते की आरोग्य विभागाची जी पदभरती आहे ती अठ्ठावीस तारखेला कन्फर्म आहे तुमचा पेपर अठ्ठावीस तारखेला कन्फर्म होणार आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी इलिजिबल आहे कोणी आरोग्यसेवकसाठी आहे कोणी वरिष्ठ लिपिक कोणी कनिष्ठ लिपिक कोणी लॅब टेक्निशियन कोणी सेविका तुम्ही ज्या पदासाठी आहे त्या पदासाठी चांगला अभ्यास करा निश्चितच अठ्ठावीस तारखेला तुमची परीक्षा होणार आहे आरोग्य विभाग पदभरतीबाबत अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेले आहे वीस पंचवीस व्हिडिओ आहेत आरोग्य विभाग भरतीमध्ये मध्ये आमच्या प्लेलिस्टमध्ये जा तुम्ही आमच्या चॅनलच्या तिथे आरोग्य विभाग भरती या सेक्शनमध्ये जाऊन वीस पंचवीस व्हिडिओ पाहून घ्या त्याद्वारे तुमचे चाळीसपैकी जे टेक्निकल पोर्शन आहे चाळीस त्यापैकी जवळजवळ वीस ते पंचवीस क्वेश्चन कवर होण्याची शक्यता आहे ते बघून घ्या प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपरमधून आम्ही ते तयार केलेले आहे थँक्यू मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब गेट मोठे डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन युट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन to get all notification of our video earlier.